ओम नमः शिवाय। शंकर सर्वस्व हरले। शंकर आणि पार्वती एकदा सारीपाट खेळत होते, तेवढ्यात नारद मुनी वीणा वाजवीत नारायण नारायण म्हणत आले। नारद त्या दोघांना सारीपाटाचा खेळ पाहत होते। नारद हे तर कळ लावण्यात पटाई, ते म्हणाले काहीतरी पणाला लावल्याशिवाय सारीपाट खेळण्यात मजा नाही। शंकर पार्वतीलाही नारदाचे म्हणणे पटले। त्यांनी असा पण लावला की सारीपाट जो जिंकेल त्याने हरलेल्याकडून एक वस्तू घ्यायची। पहिलाच डाव पार्वतीने जिंकला, तिने शंकराचे सिंहचर्म काढून घेतले। दुसरा डाव जिंकून तिने गजचर्मही काढून घेतले व ती विजयानंदाने हसू लागली। एक एक डाव जिंकता जिंकता तिने शंकराचे सर्व आयुधे व भूषणेही घेतली आणि शेवटी कोपीनही घेतला। शेवटी शंकर सर्वस्व हरले। नारद म्हणाले, शंकरा काय रे तुझे दुर्दैव, तुझे सर्वस्व स्त्रीने हिरावून घेतले, तुझा तर सारा महिमाच नष्ट झाला। अवघी सृष्टी या मायेच्या अधीन आहे, तू गुणहीन व विकारहीन आहेस। या मायेनेच तुला सगुण पण दिले आहे। एरवी तू वीर अव्यक्त, तुला कोणी विचारत नव्हते, आता तू भक्तांना कसे तोंड दाखवणार। नारदाच्या बोलण्याने शंकर खूप नाराज झाले। ते तडक उठलेच, घोर अरण्यात गेले। नारदही तेथून निघून गेले। त्या दिवसापासून शंकर अशा दुर्लभ अरण्यात जाऊन राहिले की कोणालाच ते सापडले शक्य नव्हते। चारी देहापलीकडचा असा तो निर्जन स्थानी जाऊन राहिला। पार्वती आपल्या सख्यांना घेऊन शंकरांना शोधण्यासाठी निघाली। वणी, नगरे, पर्वत, नद्या, तीर्थे सर्व काही तिने पाळले घातले, पण शंकर काहीच तिला सापडले नाही। शिव तो योगी या दुर्लभ। अनेकांनी शंकराला शोधले, पण तो काहीच कोणालाच मिळाला नाही। 14 विद्या, वादविवाद, पुराणे, नृत्य साधना, उपदेश सर्व काही केले तरी शंकर प्राप्त होत नाही। दर्भ, माती व पाणी यांचा उपयोग कर्मकांडात करून कोणी स्वतः पवित्र झाला असे समजतो, पण त्यांनाही शंकर सापडत नाही। पार्वतीने सर्व साधकांना विचारले, पण कोणासही तो दिसला नाही। ती आदि माया विश्वाची जननी, तिच्या शक्तीला मर्यादाच नाही। तीही श्रमली, पण तो तिला सापडला नाही। शिवस्वरूपाचे ध्यान जमावे म्हणून लक्ष्मीपती तप करतो। इंद्र व ब्रह्मदेव प्रयत्न करतात, तरी त्यांना तो सापडला नाही। ऋग्वेदातील कर्मयोग, यजुर्वेदातील ज्ञानमार्ग, अथर्ववनातील उपासन मार्ग, सामवेदातील गायन, व्याकरणातील शब्दज्ञान, वेदातील नेती भूमिका या सर्वांना शिवतत्वाचे आकलन होत नाही। शिवांना हाक मारीत जगतमाता घोर अरण्यातून फिरली। शेवटी जिथे होती तिथेच शिवाला शरण गेली। तेव्हा तिला साक्षात्कार झाला की हिमालयातच शंकर एका ठिकाणी गुप्तपणे वास करीत आहेत। त्यांनी आपले नेत्र झाकले आहेत व ते समाधी तटस्थ झाले आहेत। पार्वती भिल्लीन झाली। पार्वतीला शंकरांना मिळवण्यासाठी एक कल्पना सुचली। आपण पार्वती म्हणूनच जर शंकराच्या समोर गेले तर ते आपल्याला प्राप्त होणार नाहीत। तेव्हा तिने भिल्लीन बनून सुंदर नृत्य करून शंकराचे मन जिंकायचे ठरवले। पार्वतीने भिल्लीनीचे रूप घेतलेही मोरपीसे कमरेला लावले। तिचे हे रूपही मनोहर आणि सुंदर दिसत होते। तिने भिल्लीन बनून शंकरापुढे नृत्य व गायन करण्यास सुरुवात केली। स्वर्गातील देवदेवतांना तिचे नृत्य बघून थक्क झाले। तिच्या नृत्यगायनावर सर्व देव मोहित झाले। गंधर्व आश्चर्य करू लागले। पशुपक्षी तिचे नृत्य तन्मयतेने बघू लागले। सारी सृष्टी तिच्या नृत्याने स्तब्ध झाली। नद्यांचे प्रवाह गाऊ लागले। विधी चकित झाला। शेष डोलू लागला। सूर्यचंद्र आपले उष्णता व शीतलता विसरले। विष्णूसह सर्व देव साक्षात भवानीच्या त्या लीलेत सहजच लीन झाले। शंकरानेही आपले नेत्र उघडून पाहिले। त्याची समाधी भंग पावली। आपल्यापुढे नृत्य करीत असलेली रूपगर्विता बघून शंकरालाही तिचा मोह झाला। तो आपले तप विसरला। त्याने तिची विचारपूस केली। आपण तिच्यावर मोहित झालो आहोत असेही सांगितले। आपणास तिला माळ घालण्यास सांगितले। तुझ्या विना मी राहूच शकणार नाही, तुझ्या आधीन मी कायम राहीन असे वचनही तिला दिले। त्यावर भिल्लीन म्हणाली, उमेसारख्या पतिव्रता स्त्रीला सोडून तुम्ही कैलासाचाही त्याग केलात आणि या घोर अरण्यात तुम्ही काबरी येऊन बसलात। माझ्यासारख्या परक्या स्त्रीच्या सौंदर्याचा मोह तुम्हाला व्हावा हे तुमच्यासारख्या तपस्व्याला शोभत नाही। तेव्हा शंकर म्हणाले, त्या उमेचे नावही माझ्यासमोर काढू नकोस, तिने माझे सारे सर्वस्व लुटले। ती कसली पतिव्रता, मी तर आता तिच्याकडे अजिबात जाणार नाही। ती पार्वती फार कठोर हृदयाची आहे। गेल्या जन्मी तिने रागाच्या भरात अग्निकुंड उडी मारून जीव दिला होता। तिला राग मुळीच आवरत नाही। ती हिमनगाची कन्या उमा, ती फार कपटी आहे।
सारी पाठ खेळताना तिने माझे सारे काही जिंकून घेतले. सर्वच डाव जिंकले कसे तर कपटाने, दुसरे काय. यावर भिल्लीनं ही शंकराला म्हणाली, माझा पती तर खूपच रागीट आहे, मी तुमच्याजवळ बोलते म्हणून बाकी कोणाजवळही बोलायची माझी ताकद नाही. एवढे जरी त्याला समजले तरी तो क्रोधाने जग जाळायला निघेल. मी तर असे ऐकले की तुम्हीच कपकपटीपणाने तुमच्या जटेमध्ये स्वर्गंगा ठेवलीत, तिला उच्च पद दिलेत, भवानी भोळी आहे, तुम्हीच कपटी आहात. शंकर म्हणाले, मला कपटी म्हणू नकोस, मी तर काहीच नाही असे तिचे उद्योग आहे. क्षणार्धात ती सृष्टी मोडतेही आणि नवीनही करते. शुंभ निशुंभ दैत्यांना तिने मारले. ती जरी इथे आली आणि तिने माझ्या लाख विनवण्या केल्या तरी मी कैलासात परत जाणार नाही, तुझ्याच आधीन मी राहीन, तू नेशील तिकडे मी येईन. तेव्हा भिल्लीन म्हणू लागली, तुम्ही भवानीशी दोनदा लग्न केलेत, तिलाही सोडून दिलेत, माझ्यावर पण तीच वेळ येईल. तुम्ही धूर्त आहात, खेळताना स्वतःला सुद्धा हरवलेत, तिथे मला कशी काय सांभाळणार. त्यावर शंकर काहीच बोलले नाही. तेव्हा भिल्लीन पुन्हा नृत्य करू लागले, गायन करू लागले. न राहून तिला तो मिठीत घेण्यासाठी पुढे झाला. तशी भिल्लीन त्याच्यापासून दूर जाऊ लागली. शंकराने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. तशी ती म्हणाली, प्रथम तुम्ही माझ्या कुटीमध्ये यावे, मगच मी तुम्हाला माला घालीन. तिची ही अट शंकरांना मान्य केली. तो तिच्या पाठोपाठ जाऊ लागला. ती थेट कैलासाकडे गेली. शंकरही तिच्या पाठोपाठ कैलासावर गेले. भिल्लीने अखेर शिवपद गाठले. शंकराला त्यांच्या सिंहासनावर बसवून तिने त्यांच्या गळ्यात वरमाला घातली आणि चरण स्पर्श केले. शंकराने ही भिल्लीन म्हणजे नेमके कोण होते ते ओळखले. पार्वती त्याच्याकडे बघून हसू लागली. शंकराचे सर्व वैभव देवीने त्यांना परत दिले. शिव म्हणाले, देवी तुझी लीला अगाध आहे, धन्य आहेस तू, अखेर तू मला परत आणलेसच. तर असा होता शिव पार्वतीचा सारीपाट्याचा खेळ. पुढे एक कथा आहे श्रीयाळ आणि त्याची सत्व परीक्षा, ती आपण पुढील भागात ऐकूया. ओम नमः शिवाय.